लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आईकॉन को दबाना मत भूलिए। दोन गोष्टींचं लोकार्पण आज होता है कि मोहना झालेला आहे। एक ज्याचा उल्लेख श्रीनिवास जी आपण केलात, जिथे आपलं ऑफिस आहे आणि तिथेच माझं घर पण आहे। एक बरं झालं की लहानपणापासून मी तिथेच राहतोय, कलानगर मध्ये राहतो आहे। त्या विभागाचा विकास पाहत पाहत मी मोठा झालेलो आहे। सहज आठवलं म्हणून सांगतो की आजचा हा जो काही परिसर आहे, हा आजचा परिसर त्यावेळेला मी जर तुम्हाला सांगितलं की असा होता तर कोणाचा विश्वास बसणार नाही। चौफेर पसरलेली खाडी होती, रस्त्याचा पत्ता नव्हता। मग नंतर कधीतरी आमच्या कलानगरला लागून जो MMRDAचा रस्ता, ज्याच्यावरती आज फ्लायओव्हर झालाय, तो झाला। मग धारावीचा रस्ता झाला। पाहता पाहता वस्ती वाढली, ट्रॅफिक वाढला आणि जिथे काही गाड्या कधीतरी दिसत होत्या तिथे ट्रॅफिक जाम व्हायला लागला। तिथेच आता ते ज्याला आम्ही नंदादीप उद्यान म्हणत होतो, अत्यंत सुंदर असं ते उद्यान, छोटं खाणे होतं, पण खेळायला आम्ही जात होतो, कुठे ट्रॅफिक नव्हता, काही नव्हता, काही नव्हता। आणि मग पाहता पाहता ज्याचा उल्लेख आपण केला की ट्रॅफिक जाम मध्ये वेळ लागायला लागला, उशीर लागतोय, गाड्या कुठून कशा येत आहेत, ऍक्सिडेंट वाढायला लागले, मग मध्ये स्कायवॉक झाला आणि आता हा फ्लायओव्हर झाला। ही मुंबई वाढते, मुंबईची रहदारी वाढते आहे, रस्ते अपुरे पडत आहेत, रस्त्यावरती रस्ते, रस्त्याच्या खालून रस्ते, असे किती मजली रस्ते होतील हा एक, आणि किती मजली रस्ते आपण करू शकू हा एक मोठा प्रश्न आहे। पण आज तुम्ही तिथे त्या ट्रॅफिक जामवरती तोडगा काढला। आज मला खरं समाधान आहे की माझ्या घराच्या बाजूला तुमचं ऑफिस झालं, त्याचा काहीतरी आम्हाला उपयोग झाला। मग आता पाहायला पाहिजे की जिथे जिथे ट्रॅफिक जाम होतोय तिथे तिथे MMRDAचं ऑफिस करावं का, असं नाहीये। एकूणच मुंबईच्या विकासाची गती ही अत्यंत वेगाने होते आणि त्याच्यावरती मार्ग काढत आपल्याला जावं लागतं आणि तसा मार्ग तुम्ही काढताय, त्याच्याबद्दल मी तुमचं मुंबईकरांच्या वतीने कौतुक करतो आणि तुमचं अभिनंदन करतो। हा जसा एक कायमस्वरूपी तोडगा ट्रॅफिक जामवरती काढलात, त्याचप्रमाणे आणखीन एक फार महत्वाची गोष्ट आपण जी केली ती म्हणजे मालाड येथे कोविड केअर सेंटरचं लोकार्पण। आज तर काय लाट ओसरलेली आहे, कशाला, म्हणजे आपल्याकडे बेड्स उपलब्ध आहेत ते सेंटर्स रिकामी पडलेत, ओस पडलेत, तरी देखील तुम्ही का करता, असा प्रश्न काही जण विचारू शकतील। पण असा जे प्रश्न विचारतात त्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की जेव्हा पहिल्या प्रथम कोविडने आपल्या राज्यात शिरकाव केला किती रुग्ण होते, 10-15-20, आणि तेव्हाच आपण ठरवलं फील्ड हॉस्पिटल आपल्याला लागणार, फील्ड हॉस्पिटल लागणार। आणि पहिलं फील्ड हॉस्पिटल या देशातलं जिथे आता आपण फ्लायओव्हर केलेलं आहे त्याच्याच बाजूला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आपण उभारलं। त्याची क्षमता ही आता किती केले तुम्ही, 2000 बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मग NACला झालं, मग डोमला झालं, अशी आणि आता राज्यभर आपण ही कोविड केअर सेंटर्स करतो आहोत। आत्ता कोणालाही असं वाटणं साहजिकच आहे की गरज नसताना का करताय, तर तसं नाही आहे। जर का आकडेवारी पाहिली तर दुसऱ्या लाटेचा सामना आपण केला त्याहीबद्दल मला तुम्हाला धन्यवाद तर द्यायचेच आहे। ऑक्सिजनची कमतरता, औषधांची कमतरता, ह्या सगळ्या गोष्टी तारेवरची कसरत करत करत दुसऱ्या लाटेला आपण थोपवलं, तिला खाली आणली। मात्र दुसरी लाट अजूनही पूर्ण संपलेली नाही, ओसरली असली तरी ती खाली आली आहे आणि स्थिरावलेली आहे। ज्या पद्धतीने नाही म्हटलं तरी गर्दी व्हायला लागलेली आहे ती पाहता तिसरी लाट अजून कधी येईल हे काही सांगता येत नाही, पण धोका दुसरी लाट उलटेल का हा मोठा आहे। याचं कारण तो जो विषाणू आहे, मग त्याला दुसऱ्या लाटेचा जो आहे त्याला डेल्टा म्हणतात, आणि नवीन जो विषाणू आपल्याकडे सापडायला लागलेला त्याला डेल्टा प्लस म्हणतात। डेल्टा प्लसने अजूनही त्याचे राग रंग दाखवलेले नाही, तेवढा तो पसरलेला नाही। डेल्टाच अजूनही हा डॉमिनंट आहे आपल्या संपूर्ण राज्यात आणि देशात। जर का गर्दी टाळली गेली नाही तर दुसरी लाटच उलटू शकते, ओसरू नाही शकत, उलटू शकते। आणि ती जर का शक्यता आपण गृहीत धरली तर आज आपण जे केलेलं आहे त्याचं महत्व हे जनतेच्या लक्षात येईल, नागरिकांच्या लक्षात येईल।
ज्याप्रमाणे हे कोविड केअर सेंटर आपण उभारलेले याची सुद्धा क्षमता आपण 2200 केलेली आहे, 2200, आणि त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी सुद्धा सोयी सुविधा ठेवलेल्या आहेत. आतमध्ये जर बघितलं म्हणजे हे जे कोविड केअर सेंटर दोन्ही आपलं बीकेसीचं असेल आणि मालाडचं असेल, आतून आणि बाहेरून जर एरियल शॉट बाहेरून दाखवला तर कोणाला तरी वाटेल सरकशीचा तंबू आहे, पण आतमध्ये जर का गेलं तर त्यांच्या त्यांना विश्वास बसणार नाही की या तंबूमध्ये अद्ययावत हॉस्पिटल आहे. हे तात्पुरतं जरी असलं तरी सुविधा मात्र अद्ययावत आहेत. इथे अगदी व्हेंटिलेटर बेड पासून काही ठिकाणी तर आपण डायलिसिस बेड पण ठेवलेले, ऑक्सिजन बेड सगळं ठेवलेलं, म्हणजे उपचारामध्ये कुठलीही तडजोड केलेली नाही, करत नाही, सुविधांमध्ये कुठेही तडजोड नाहीये. हे सगळं आपण करतोय ते जनतेच्या आरोग्याची चिंता करून करतो आहे. आणि प्रत्येक जण तसं पाहिलं तर MMRDA आणि हॉस्पिटल काय संबंध आहे, कोणी हात वर करू शकेल, आमचा नाही संबंध आहे, आरोग्य खाते बघेल, आमचा नाही संबंध आहे, मुंबई महापालिका बघेल, तसं नाही. मी माझी जबाबदारी उचलणं हे आपलं कर्तव्य आहे. संकट काळामध्ये हे कर्तव्य पार पाडणं याला फार महत्व असतं. त्याप्रमाणे आज तुम्ही हे कोविड केअर सेंटर उभारून महापालिकेकडे त्याचं हस्तांतरण केलेलं आहे, हे सुद्धा तुमचे फार मोठे मानलं तर उपकारच मानायला पाहिजेत. ज्याची गरज असताना ती गोष्ट उपलब्ध करून देणं हे फार मोठं काम तुम्ही केलेलं आहे. आणि मला खात्री आहे, नव्हे तशी माझी प्रार्थना आहे, की ही जी लाट आता ओसरलेली आहे ती उलटू तर नयेच, पण ही लाट संपून तिसरी लाट येऊ नये ही माझी प्रार्थना आहे. हे नवीन उभारलेलं कोविड केअर सेंटर असंच्या असं रिकामं वापराविना पडून राहो अशा माझ्या शुभेच्छा आहेत. याचा अर्थ असा की माझ्या राज्यातील तमाम नागरिकांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही माझी प्रार्थना आहे. दुसरी लाट थोपवायची म्हणजे पुन्हा उलटू द्यायची नसेल आणि तिसरी लाट येऊ द्यायची नसेल तर माझी नागरिकांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की कृपा करून अजूनही कोविडचा धोका टळलेला नाही, तो टळला असं समजू नका, बाहेर गर्दी करू नका. ज्या काही गोष्टी कोरोनाच्या साठी आवश्यक आहेत, मास्क घालणं, वॅक्सिन सुद्धा आता उपलब्धता वाढते आहे. 1-2 दिवसापूर्वी आपण 7 लाख नागरिकांना आपल्या राज्यामध्ये लसीकरण केलं, हा एक नाही म्हटलं तरी उच्चांक आहे, संपूर्ण देशातला उच्चांक आहे. जसजसा लसीचा पुरवठा वाढत जाईल तसतशी आपली क्षमता आपण वाढवत जाणार आहोत. मग ती 15 लाखापर्यंत जरी आवश्यकता वाटली तरी 15 लाख दिवसाला करण्याची आपल्या राज्याची तयारी आहे. दर दिवसागणिक आणि महिन्यागणिक लसीचा पुरवठा हा वाढत चाललेला आहे. ज्याप्रमाणे तो वाढेल तसतसा आपण त्या लसीकरणाचा वेग सुद्धा वाढवणार आहोत. मात्र लसीकरण झाल्यानंतरही सुद्धा कृपा करून गर्दी करू नका, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालायला टाळू नका, कारण माझ्याकडे कागदच आहे इतर देशांमध्ये जिथे त्यांनी मास्क शिवाय नागरिकांना ये जा करण्याची मुभा दिली होती तिथे त्यांनी आता घरामध्ये सुद्धा मास्क घालण्याची बंधनं टाकलेली आहेत. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन लागलेला आहे. 1-2 ठिकाणी जो लॉकडाऊन उठवणार होते तो लॉकडाऊन आणखीन लांबवलेला आहे. म्हणजेच जगामध्ये तिसरी लाट आता यायला लागलेली आहे. त्यांच्याकडनं पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं जर का आपण होणार असू तर तिसरी लाट येणार नाही, आणि जर होणार शहाणे होणार नसू तर मग तिसऱ्या लाटेचं आमंत्रण आपणच देतो आहोत, आणि तसं होऊ देऊ नका एवढीच माझी नागरिकांना विनंती आहे. या निमित्ताने दोन्ही कामं ही लोकार्पित करत असताना मी जनतेला हेच सांगेन की तुमच्या हितासाठी तुमच्या सुविधांसाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, कुठेही कोणतीही गोष्टीची उणीव आम्ही भासू देणार नाही. जे जे काही करता येणं शक्य आहे ते सरकार करते आहे आणि केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, आपल्याला सुद्धा खास अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.